नमस्कार बंधुभगिनींनो, आज आपण मल्टीबॅगर कंपनी पाहणार आहोत, जी 52 हायजवळ आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड BPCL ही कंपनीचं आपण फंडामेंटल पाहूया. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड हे भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मालकीचे भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील हा एक उपक्रम आहे. ती बिना, कोची आणि मुंबई येथे 3 रिफायनरी चालवते. BPCL ही भारतातील दुसरी सर्वात मोठी सरकारी मालकीची डाऊनस्ट्रीम तेल उत्पादक कंपनी आहे, ज्यांच्या कामकाजावर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे निरीक्षण केले जाते. BPCL 2020 जगातील सर्वात मोठ्या PSUच्या फॉर्च्यून यादीत 390 स्थानावर होते. 2021 फोबर्सच्या ग्लोबल 2000 यादीत 792 स्थानावर होते. या कंपनीच्या मार्केट कॅपचा विचार केला तर मार्केट कॅप आहे 1,34,000 कोटी रुपये. या कंपनीच्या शेअरचा PE रेशो आहे 4.57 आहे. डिव्हिडंडचा विचार केला तर आपल्या शेअरहोल्डरांना चांगला डिव्हिडंड देते, 3.70 एवढा डिव्हिडंड देते. या कंपनीचा शेअरचा ROC आहे 6.86 आणि ROE आहे 6.34. डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 0.79 आहे. कंपनी चांगला आणि रेग्युलर डिव्हिडंड देते. FIचे प्रमाण वाढलेले आहे. 9 तारखेला, म्हणजे उद्या 9 एप्रिलला या कंपनीचा रिझल्ट आहे. ही कंपनी आज 2.5% गेन केलेला आहे, म्हणजे वरती आलेली आहे. तर या कंपनीचा शेअरचा चार्ट आपण पाहूया. ट्रेडिंग व्यू प्लॅटफॉर्मवर BPCL या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे. 1 डे टाईमफ्रेम आहे. 1 डे टाईमफ्रेमवर तुम्हाला दिसत असेल की 549 किंवा 550 ही जी लेवल आहे, ही रेजिस्टन्स लेवल आहे. या रेजिस्टन्सवरनं हा शेअर खाली आलेला आहे. शेअरचा चार्ट खाली आलेला आहे, बघा. या लेवलवरनं खाली आलेला आहे, 3 वेळा खाली आलेला आहे. परत या लेवलवरनं या ठिकाणी खाली आलेला आहे, म्हणजे या रेजिस्टन्सवरनं 5 वेळा हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे. त्यानंतर या शेअरने 6व्या वेळा हा जो रेजिस्टन्स होता, हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. आणि रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे आणि 550 ही जी लेवल आहे, ही सपोर्टचं काम करीत आहे. आता या सपोर्टला, म्हणजे रेजिस्टन्स होता तो आता सपोर्ट झालेला आहे. या सपोर्टला रिटेस्ट करून हा शेअर वरती गेलेला आहे. तर अशा पद्धतीने 550 हा सपोर्टचं काम, पूर्वी रेजिस्टन्स होता आता सपोर्टचं काम करीत आहे. तर अशा पद्धतीने 1 डे टाईमफ्रेमवर आपण या शेअरच्या चार्टचा टेक्निकल पाहिला की 550 ह्या रेजिस्टन्सचं ब्रेक केलेलं आहे. आता तो ती जी लेवल आहे ती सपोर्टचं काम करीत आहे. आणि वरती ही 688 ही जी लेवल आहे, ही रेजिस्टन्स लेवल आहे. आणि 52 हाय पण आहे, या 52 हाय आहे. तर आता आपण 1 टाईमफ्रेमवर पाहूया. वन वीक टाईमफ्रेमवर तुम्हाला दिसत असेल की हा जो 550 हा रेजिस्टन्स ब्रेक करून 688 हा शेअर गेलेला आहे. परत या लेव्हलला, या सपोर्टला रिटेस्ट करण्यासाठी खाली आलेला आहे आणि खाली येऊन वर जात आहे. तर हा आता कुठपर्यंत जाणार? तर त्याचा 52 हा हाय आहे, 688 हा इथपर्यंत जाईल का इथून परत खाली येईल? येणाऱ्या दिवसामुळे कळेल की हा 52 म्हणजे हायला, हायजवळ हा स्टॉक आहे. आता आपण 1 मंथ चार्ट बघूया. 1 मंथ चार्टवर काय दिसते तुम्हाला? बघा, 1 मंथ चार्टवर 550
या लेव्हलला रिटेस्ट करून हा चार्ट खाली आलेला आहे, या ठिकाणी सुद्धा खाली आलेला आहे आणि 550 ही लेवल आहे, ही लेवल क्रॉस केलेली आहे. म्हणजे मंथली ब्रेकआउट या स्टॉकने दिलेला आहे, मंथली ब्रेकआउट दिलेला आहे आणि शिवाय मंथली ब्रेकआउट देऊन बघा पुढच्या कॅन्डलने रिटेस्ट केलेला आहे. या ठिकाणी रिटेस्ट करून परत हा वर जात आहे. हा मंथली ब्रेकआउट देणारा स्टॉक आहे. शिवाय 52 वीक हाय जवळ 688 हा 52 वीक हायकडे जात आहे. तर येणाऱ्या दिवसामध्ये कळेल ह्या मंथली ब्रेकआउट दिल्यानंतर हा एवढा टार्गेट याच्यामध्ये मिळेल का आणि आपल्या 52 वीक हायपर्यंत जाईल का की त्याच्याही वरती तो जाईल हे आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये कळेल. आता तुम्हाला 1 वीक टाईमफ्रेममध्ये दिसलं असेल की हा रजिस्टन्स ब्रेक केलेला आहे, रिटेस्ट केलेला आहे आणि रिटेस्ट करून वर जात आहे. तर अशा पद्धतीने हा जो 688 आहे हा 52 वीक हाय आहे, या हायपर्यंत तो जाणार. जर हा हाय क्रॉस केला तर याला रिटेस्ट करून हा वरती गेला तर त्याच्यामध्ये टार्गेट मग आपल्याला 1 मंथमध्ये जो ब्रेकआउट दिसतो आहे, 1 मंथचा जो ब्रेकआउट आहे तेवढा टार्गेट मिळू शकतो. पण हा टार्गेट मिळण्यासाठी लाँग टर्म कालावधी लागेल त्याला, कारण की हा मंथली ब्रेकआउट जर म्हटला तर मंथली ब्रेकआउट तर मंथली टार्गेट मिळण्यासाठीसुद्धा तेवढाच काळ जावा लागेल. आणि स्विंग ट्रेडिंगसाठीचा विचार केला तर स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्हाला मग विकली टाईमफ्रेममध्ये तुम्हाला हा जो टार्गेट दिसत आहे, हा जो टार्गेट दिसत आहे 688 हा इथपर्यंत विकली टाईमफ्रेममध्ये मिळू शकतो. पाहूया काय होतं, उद्या 9 तारखेला रिझल्ट आहे, कळेल. तर रिझल्ट तर चांगलाच लागलेला आहे, म्हणजे आताच्या याला नेट प्रॉफिट चालू नेट प्रॉफिट जास्त झालेला आहे, त्यामुळे रिझल्ट चांगलाच आहे. हा वरती जातो की तिथून रिव्हर्स होतो पाहूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. हा जो व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे. बाय सेल रिक्वायरमेंट माझ्याकडनं नाही, ही लक्षात घ्या.